ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ताडीच्या ओव्हरडोसने डोंबिवलीतील ट्रॅफिक वाटसह दोघांचा मृत्यू। डोंबिवली ताडी पिऊन ओव्हरडोस झाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने डोंबिवलीतील ट्रॅफिक वाटसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी ताडीमाडी केंद्र चालकावर गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार रवी बथनी असे गुन्हा दाखल झालेल्या ताडीमाडी केंद्र चालकाचे नाव असून येथील ताडी पिऊन मृत्यू पावलेले स्वप्नील चाळखे वय 30 आणि सचिन पाडमुख वय 22 अशी त्या तरुणांची नाव आहेत। यात स्वप्नील चाळखे हा ट्रॅफिक वाटचे काम करत होता तर स्वप्नील याचा पाय दुखत असल्यानं 1.5 महिना कामावर नव्हता। डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगाव येथील गावदेवी मंदिराजवळील रेल्वे रुळाजवळ ताडीवाडी केंद्र आहे। येथे हे दोघे रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ताडी पिण्यासाठी गेले होते। काही वेळाने हे दोघे रेल्वे रुळाजवळील रस्त्यावर पडलेले आढळून आले। दोघांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मृत सचिन यांचा भाऊ राहुल यांच्या फिर्यादीवरून ताडीमाडी केंद्र चालकावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। आरोपी रवी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ताडीमध्ये शरीरास हानिकारक आणि अपायकारक द्रव्य मिसळल्याची तक्रार करण्यात आली आहे। आरोपीवर 304 कलमान्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। दारूबंदी खात्याचं डोंबिवली शहराकडे दुर्लक्ष असल्याचा आमदार चव्हाण यांचा आरोप, हा प्रकार निंदनीय आहे। या संदर्भामध्ये विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली। खरं तर हा प्रकार अतिशय निंदनीय आहे। अवैधरित्या आणि जी ताडीचे दुकान आहे त्या दुकानामध्ये केमिकल मिक्स करून यामध्ये ताडी जास्त नशा व्हावा म्हणून देण्याचा हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत होता। तिथल्या असलेल्या सर्व मंडळींकडून जेव्हा माहिती मिळाली त्यावेळेला या सगळ्या प्रकारामुळे थोड्या थोड्या वेळातच अंतरांतराने ज्यांनी ज्यांनी या ताडीचा आस्वाद घेतला होता त्या सगळ्यांना अशा प्रकारची बाधा झाली आणि अत्यंत तरुण असे दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला। यामध्ये खरं तर एक्साईजचे ऑफिसर्स आणि यांनी या सर्व जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये जाऊन त्या सर्व जे ताडी आहे त्याचं पूर्णच्या पूर्ण सॅम्पल्स घेणं, नित्यनेम घेणं हे फार गरजेचं आहे। पूर्वी ताडीची बरीच झाडं या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि जवळपासच्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये होती। आज कालांतराने ही सर्व ताडीची झाडंसुद्धा लुप्त होत चालली आहेत आणि म्हणून कुठेतरी अशा प्रकारे केमिकल मिश्रित अशी ताडी ही मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिली जाते हे सर्वांना श्रुत असूनसुद्धा एक्साईजचे ऑफिसर याकडे दुर्लक्ष करतात हे खरं तर अत्यंत वाईट आहे। आणि तेच आता आगामी 27 गावांमध्ये ती वेगळ्या प्रकारची अशी भट्टीची दारू वापरली जाते, पोलिसांना हे माहीत असतं तरी सुद्धा त्यावर काही कारवाई होत नाही। या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा, एक्साईज डिपार्टमेंट यांनी एकत्रपणे या सर्व गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे। गेली अनेक वर्ष या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं हे अत्यंत वाईट आहे। हे दुर्लक्ष केल्यामुळेच आज या दोन तरुणांना जीव गमवावा लागला, त्यामुळे हे अत्यंत खेदजनक आहे। मुलाचा मृत्यू झाला, काय नेमका हा प्रकार होता आणि किती जणांवरती गुन्हा दाखल केला? ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ताडी पिण्यासाठी 4 जण होते। हा 4 पैकी दोन जणांना अति ताडी पिण्यामुळं, अति ओव्हरडोस झाल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं। त्या कुराडे नावाच्या त्यांच्या मित्रांनी ते त्यांना दाखल करण्यापूर्वीच ते मयत झालेले आहेत। त्यांचा आज पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे। तर डॉक्टरला विचारल्यानंतर त्याचं ओव्हरडोस झाल्यामुळं त्यांना झोप लागली, त्यात त्यांचा हृदयावरती ताण येऊन त्यांना हार्टअटॅकने मृत्यू झाल्याचं सांगितलं डॉक्टरने। या प्रकरणी किती जणांवरती गुन्हा दाखल केला? एक जण जो चालक आहे, ताडी चालक, तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 304 प्रमाणे भादवी।